आज आपण मस्त अशी जिरे पावडर करणार आहोत। अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी। मार्केटमध्ये गेलेली किराणा घ्यायला बघितलं तर सगळेच जण जिरे पावडरचं पॅकेट घेत होते। आता हे ही अशी पॅकेट घेण्यापेक्षा आपण अगदी सात्विकतेने घरी ही पावडर बनवू शकतो। म्हणून हा खास व्हिडिओ, म्हणजे श्रावणात आपल्याला बऱ्याच पदार्थांमध्ये जिरे पावडर लागतेच, उपवासाचे म्हणा किंवा चाट वगैरे करताना जिरे पावडर लागतेच। तर ही मी जिरं घेतलं आहे मी हे, आणि हे मी स्वच्छ चाळून वेचून घेतले। कधीकधी काय होतं ह्याचे छोटे छोटे खडे असतात, म्हणून ही स्वच्छ चाळून वेचून घ्यायचं। आणि आता मी ही भाजून घेणार आहे। इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यात ही जिरं घालूया आपण। असंच कच्चं जर आपण जिरे पावडर केली ना तर ती जास्त दिवस टिकत नाही, म्हणून ही थोडीशी भाजून घ्यायची। अगदी खमंग अशी भाजायची पण आवश्यकता नाही आहे, हलकं आपण भाजून घेणार आहोत। त्याचा कलर चेंज होता नाही अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आपल्याला बऱ्याच सरबतांमध्ये पण जिरे पावडर लागते, चाट आयटममध्ये पण आपण घालतो, त्यामुळे अशा प्रकारे ही बनलेली असली की फटाफट आपण काहीही बनवू शकतो। आता हे जिरं आपलं हलकं भाजलं आहे, तुम्हाला दिसतच असेल किंचितसा याचा कलर बदलला आहे आणि एकदम खमंग वास सुटला आहे। मी आता इथे गॅस बंद करते आणि हे थोडंसं अजून परतून घेते, कारण आपला पॅन गरमच आहे। मिक्सरचं भांडं आपल्याला धुवून पुसून एकदम कोरडं करून घ्यायचं आहे। आता हे थंड करत ठेवूया आपण मिक्सरला। आता मी थंड झाल्यानंतर ही फिरवून घेतली, एकदम फाईन अशी ही पावडर तयार आहे, तुम्हाला दिसतच असेल। अजिबात काळपट नाही, काही नाही, अशी छान एकदम ही सात्विकतेने आपण पावडर बनवली आहे, म्हणजे उपवासाला आपण कशासाठीही वापरू शकतो। ही फक्त ही हवाबंद एका डब्यात भरून आपण ठेवून द्यायची आहे, म्हणजे छान ही टिकते।